नमस्कार, मी मुग्धा बोरसे रुचकर मेजवानीमध्ये आपलं स्वागत करते. आज मी कटलेट करणार आहे, पण कटलेट कोणते? साधे सुधे कटलेट नाही आहेत, हे रात्रीच्या उरलेल्या खिचडीपासून बनवलेले कटलेट आहेत. छान लागतात, अतिशय छान लागतात, मी ते शेअर करणार आहे आज तुमच्याबरोबर. कटलेटसाठी खिचडी लागणार आपल्याला. खिचडी घेतली आहे एक बोल, हे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि मॅश केले. एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय. एक मध्यम आकाराचं गाजर किसून घेतलाय. सिमला मिरची अर्धी बारीक चिरली आहे. आलं लसूण मिरची क्रश केलंय. हे हा गरम मसाला आणि ही मिरची आणि लसणाची पेस्ट आहे. काश्मीरी मिरची आहे ही. कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, पण आपलं खिचडीत मीठ आहे म्हणून त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका. ब्रेड क्रम्स 3 ते 4 टेबलस्पून घेणार आहे. आता मी हे एकदम छान मिक्स करते. मला हातानेच मिक्स करावं लागेल. आपलं कटलेटचं मिश्रण एकदम छान झालंय. आता मी कटलेटला सुरुवात करते. कटलेट बघा, तुम्हाला जसा त्याचा आकार आवडेल ना तसा, त्याचे साचे पण मिळतात, नसतील तर तुम्ही असे हाताने केले तरी पण चालेल. इथे मी आज गोल करणार आहे. खूप जास्त मोठेही नको आणि खूप लहानही नको. तसं बघायला गेलं तर खिचडी शिजलेलीच आहे, आपला बटाटा जो आहे तो शिजलेलाच आहे. आणि कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये मी हे बुडवते, ब्रेड क्रममध्ये थोडं कोट करून घेते. आता अशाच प्रकारे मी सगळे कटलेट करून घेते. आपले कटलेट तयार झालेत. आता मी हात धुऊन येते आणि मग आपण ते शॅलो फ्राय करून घेऊया. तेल छान गरम झालंय. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊ. आता कटलेट ना आपल्याला 3 ते 4 मिनिटं एका साईडनी करून घ्यावे लागतील. बाकीच्या गोष्टी तर शिजलेल्या आहेत, फक्त कांदा सिमला मिर्च वगैरे हे टाकलेलं आहे, ते पण तेवढ्या ह्याच्यात शिजेल. फक्त ते एका जागेवर जळायला नको म्हणून थोडे हलवावे लागतील. आता मी दुसऱ्या बाजूनी पलटवून घेते जरा. छान एकदम मस्त गोल्डन ब्राऊन झाले. दुसऱ्या साईडनी मी तसंच करून घेते. आपले दुसऱ्या बाजूनेही एकदम छान खरपूस झालेत. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ. आता हे आपले बाकीचेही करून घेऊ आपण. सगळे कटलेट तयार झालेत. अशाच काही वेगळ्या रेसिपी तुमच्याकडे पण असतील ना, ते आमच्याशी नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तयार करण्यासाठी बघत रहा रुचकर मेजवानी.